सगळ्याला टाकायचं. मग आता आम्ही पेडगावच्या मैदानाला आलोया आणि ही सगळी तुम्हाला बैल दाखवतो. इकडे आमचा सागर शेठ मासाळा इथं हा प्रसिद्ध गाडा मालक. महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान म्हणून ह्याची ओळख आहे पेडगावच्या मैदानची. गेल्या वर्षी 74 फेरं झालत, ह्या वर्षी 74 गट, ह्या वर्षी 100 गट आहेत. रेकॉर्ड ब्रेक आहे, 100 गट झाले. इतकी गर्दी दहा गाड्या जरी धरलं तरी जवळजवळ किती गाड्या झाल्या, 100 हजार गाड्या, 1200 गाड्या, 1200 गाड्या आली. पेडगावच्या मैदानाची खासियतच वेगळी. मैदान तुमचं महाराष्ट्र एक नंबर मैदान पेडगाव, महाराष्ट्रातलं नव्हे तर भारत देशातलं. छोटा बघा त्याचं वैशिष्ट्य काय, जेणेकरून बक्षीस. हा त्याचं वैशिष्ट्य काय, बक्षीस एवढं नाही पण नाव लय मोठे. तिथं एकदा बैलाची गाडी फायनल प्रवेश कायमस्वरूपी पेडगाव हिंदकी श्रीमंतची ओळख महाराष्ट्रात होती बैलाची. हे वैशिष्ट्य आहे मैदानात. बाहेर काय होतंय, सारची मैदान किंवा ट्रॅक्टरचं मैदान किंवा जेसीबीचं मैदान तेवढं हे होत नाही. ह्याचं कसं आहे, बक्षीस कमी पण नाव मोठं आहे. पण प्रवेश फी नसल्यामुळे बक्षिसाची भी गरज. तसं जर म्हणलं तर प्रवेश फी पण नाही, प्रवेश फी नाहीच. हा की बघा, तुम्ही गर्दी बघताय. हे डोंगर सगळा भरलाय, तो भराव ही पण कळत नाही चालली. आणि तेव्हापेक्षा मोठं मैदान भरलं, यावर्षी लय मोठं मैदान भरलंय. आणि एवढं की एका दिवसाचं मैदान पार पाडायला माझी सोपं नाही. नाही नाही, चालतंय असं दे.